महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात थंडी कायम आहे. उत्तर भारतात किमान तापमानातील चढउतार कायम आहेत, तर महाराष्ट्रातही कमाल तापमान काहीसं वाढलेलं दिसतं. उत्तरेतील काही ठिकाणी हिमवर्षा आणि पावसाचा अंदाज आहे, तर महाराष्ट्रात किमान तापमानात पुन्हा वाढ अपेक्षित आहे असा अंदाज हवामान विभागानं दिला. उत्तर भारताचा विचार करता तापमान कायम दिसतं. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील बहुतांशी भागात किमान तापमान 7 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं असं हवामान विभागानं स्पष्ट केलं. तर राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या बहुतांशी भागात तापमान 11 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं. आज पंजाबमधील अमृतसर इथं देशातील सर्वात कमी 4.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. राज्यातही सकाळी थंडीचा कडाका अनेक भागात जाणवतोय, तर दुपारी उन्हाचा चटकाही जाणवतो. राज्यातील बहुतांशी भागात सरासरी तापमानात वाढ दिसून येते. राज्यात पुढील 5 दिवस कोरडं हवामान राहण्याचा अंदाज असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. हा होता हवामानाचा अंदाज. अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.